मध्ये अधिकाऱ्यांचे फोन घेऊन जे काही उद्योग चालले होते तो फोन वंधराई पोलीस स्टेशनने जप्त केल्यावर वायकर यांचा एक जवळचा माणूस रिटायर्ड पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्यानं 4 दिवस वंधराई पोलीस स्टेशनमध्ये काय येरझारा घालत होता, फोन बदलायचा होता, काही डील करायचं होतं, ते डील झालंय की नाही याचा तपास व्हायला पाहिजे. आता हा फोन म्हणे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याची माहिती आहे. मी आज ट्विट केलाय. पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये जिथे ब्लड सॅम्पल बदलून फॉरेन्सिक लॅब गुन्हेगाराला वाचवू शकते तिथे या फोनचं काय घेऊन बसला? या सर्व लॅबचे प्रमुख हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्यावरती एकनाथ शिंदे आहेत. हे जो आता लक्षात आलं आहे त्यांनी उत्तर पश्चिमचा निकाल कसा चोरला ह्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवावाच लागेल. वंधराई पोलीस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला तो यशस्वी झालाय का? हे सातारकर कोण आहेत आणि कोणाचे नातेवाईक आहेत जे सतत 4 दिवस वंधराई पोलीस स्टेशनमध्ये येरझारा घालत होते? CCTV फुटेज काढा. त्यांचं तिथे काय काम होतं आणि त्यांचं काय डील झालं हे सांगा, नाहीतर मी सांगतो माझी मागणी आहे हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे. त्याच्यामुळे रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं पाहिजे निवडणूक आयोगानं. जोपर्यंत ह्याची पूर्ण शहनिशा होत नाही, संशय दूर होत नाही, तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे. ही लोकशाहीचे संकेत आहेत. चोरून ज्याने विजय मिळवला तो लोकसभेत जाऊन शपथ घेणार. अशा प्रकारचे या देशामध्ये किमान 45 निकाल लावण्यात आलेले आहेत आणि अशाच निकालांवर भारतीय जनता पक्ष विजयी झालेला आहे. बोल. इलेक्शन कमिशन आणि कौन? BJP की एक्सटेंडेड ब्रांच. हुईज इलेक्शन कमिशन? नॉर्थ वेस्ट का जो चुनाव नतीजा निकाल सामने आया है तब से ये पूरा एक वादग्रस्त बन गया है, कन्फ्यूजिंग हो गया है. जिस तरह से अमोल कीर्तिकर शिवसेना के उम्मीदवार को विजयी घोषित किया, एक बार नहीं दो बार अमोल कीर्तिकर को दो बार विजयी घोषित किया, फिर रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी को किसी का फोन आता है और एक इलेक्शन ऑफिसर दिनेश गुरव का फोन लेकर अंदर फोन लेकर जिसका ऊपर OTP है या अनलॉक कर सकते हैं VM मशीन या छेड़छाड़ कर सकते हैं VM मशीन से, वो फोन लेकर शिंदे गुट के उम्मीदवार रविंद्र वायकर का एक रिलेटिव अंदर घूमता है और फोन यूज करता है. CCTV फुटेज पे दिख रहा है. वंदना सूर्यवंशी ने ऑब्जेक्शन नहीं लिया है, अब उनके ऊपर FIR लॉन्च किया. अब ये फोन उनको विजय घोषित किया वायकर को, टोटली इलीगल. वो हरा हुआ आदमी है. अब वो फोन जब्त किया है हमारे दबाव के बाद. अब वंधराई पुलिस स्टेशन से वो फोन बदलने की कोशिश चल रही थी 4 दिन से.